कोंडेगाव विधानसभेचे शिवसेना महायुतीचे उमेदवार महेश शिंदे यांच्या प्रचारार्थ आज पाटकळमाता येथे सभा आयोजित केली होती. या सभेमध्ये आमदार शिवेंद्रराजे यांनी बोलताना मराठा आरक्षण जर कोण देऊ शकत असेल तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस हेच देऊ शकतात. बाकीच्यांनी मराठा समाजाचा वापर फक्त राजकारणासाठी करून घेतला आहे. काँग्रेस राष्ट्रवादी यांच्या हातात पूर्ण राज्य पूर्ण केंद्र सरकार होतं. त्यावेळी जर या सरकारने निर्णय घेतला असता तर आज ही वेळ आली नसती. आज ओबीसी आणि मराठा यांच्या तुतुमेमे सुरू झाली नसती असं वक्तव्य केलं असून देवेंद्र फडणवीस तसेच एकनाथ शिंदे यांनी आपल्याला 10% आरक्षण परत दिले आहे असं यावेळी बोलताना त्यांनी सांगितलं. पक्ष फुटल्यामुळे भावनेला जो हात घालण्याचा प्रयत्न विरोधकांकडून सुरू आहे, पक्ष का फुटले याचा विचार कोणी केला का? माझ्या सरकारांचे मी ऐकलं नाही तर ते किती दिवस माझ्यासोबत राहणार आहेत? कधी ना कधी ते सहकारी मला म्हणणारच की तुम्ही माझं ऐकत नाही, आमचा आम्ही दुसरा मार्ग बघतो. या पक्ष फुटेमध्ये सुद्धा तसंच झालं असल्याचं शिवेंद्रराजे भोसले यांनी यावेळी सांगितलं. तुमची लोक तुम्हाला सांभाळता आली नाहीत असा घणघणात लावत पक्ष फोडला असं सांगत मताचा जोगवा मागणे कितपत योग्य आहे? शेवट ही निवडणूक आहे. राजकारणामध्ये साम दाम दंड सर्व वापरलं पाहिजे असं चाणक्य नीतीमध्ये लिहिलं आहे असं वक्तव्य कोरेगाव विधानसभेचे उमेदवार महेश शिंदे यांच्या प्रचारार्थ ठेवलेल्या सभेमध्ये केले असून महेश शिंदे यांना भरघोस मताने निवडून देण्याचे आवाहन सुद्धा त्यांनी केलं आहे. आरक्षणाचं पण मराठा आरक्षण, तुम्ही एक लक्षात ठेवा की मराठा आरक्षण जर कोण देऊ शकतं आपल्याला किंवा मराठ्यांना योग्य नाही जर कोण देऊ शकतं तर ते फक्त नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस हे दोघंच आपल्याला देऊ शकतात. बाकीच्यांनी नुसता आपला मराठा समाजाचा वापर हा राजकारणासाठी करून घेतलाय. ज्यांच्या हातामध्ये एक वेळ एक काळ असा होता की ज्यांच्या हातामध्ये राज्य होतं, काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल, त्यांच्या हातामध्ये पूर्ण राज्य होतं पूर्ण केंद्र सरकार होतं, त्या काळामध्ये थोडा जरी निर्णय मराठ्यांसाठी केला असता तर आज जे वातावरण चिघळले हे चिघळलं नसतं. आज जे ओबीसी आणि मराठ्यांमध्ये अगदी तुतुमेमेचं जे झालंय हे प्रत्येकजण जे एकमेकाला असं आपण हे करतो की माझं काय काढून घेतात का, अशा ह्याच्यामध्ये आज समाज जे एकमेकाच्या समोर जायला लागले हे जर त्यावेळेला त्या काळामध्ये काँग्रेसनं राष्ट्रवादीनं त्यावेळेला जी अखंड राष्ट्रवादी त्यावेळेला होती त्यांनी जर त्यावेळेला बसून हा निर्णय घेतला असता आणि काही प्रमाणात तरी मराठा समाजाला न्याय दिला असता तरी आज मराठा समाजाची मुलं ही एवढी म्हणजे संघर्षामध्ये किंवा एवढ्या टोकाच्या भूमिकेमध्ये गेली नसती ही वस्तुस्थिती आहे. पण ते केलं नाही का तर आपल्याबद्दल तेवढा विचार करण्याची कोणाची तयारी नव्हती मराठा समाजाची लक्षात घ्या. आज आपल्याला या सरकारने ईबीसी दिलं, आज ईबीसीचा फायदा आपल्याला फार मोठ्या प्रमाणावर होतोय, आपल्या लक्षात येत नाही पण आज ईबीसीचा फायदा मोठ्या प्रमाणावर होतोय. आपल्याकडं आज देवेंद्रजींनी आपल्याला सगळ्यांनी म्हणून एकनाथ शिंदे साहेबांच्या सरकारने आपल्याला 10% आरक्षण आपल्याला परतही केलं नाही. त्यामुळे या गोष्टी आहेत ह्याचा विचार आपण केला पाहिजे. भावनेला हात घालण्याचा सध्या जो विषय चालला आहे म्हणजे शेवटी पक्ष फुटले काय झालं हे ठीक आहे पण शेवटी पक्ष का फुटले हो मला तुम्ही सांगा. आज मी काम करतोय, आज माझ्याबरोबर समजा माझा जवळचा सहकारी आहे, मी त्याच्याकडे जर लक्ष दिलं नाही त्याच्या अडचणीत जर मी समजून घेतल्या नाही किंवा तो काय सांगतोय हे मी ऐकलंच नाही तर किती दिवस तो माझा सहकारी माझ्याबरोबर राहणार आहे? कधी ना कधी तो म्हणणारच आहे ना की बाबा तुम्ही आमचं काय ऐकत नाही, आमच्याकडे काय बघत नाही, आमचा आम्ही मार्ग दुसरा धरला. मग तसंच झालं, तसेच पक्ष फुटले. त्याच्यामध्ये काय वेगळं म्हणजे वेगळं दाखवण्याचं चित्र दाखवण्याचा विषय काय नाही असं माझं तर स्पष्ट मत आहे. तुम्हाला तुमची लोकं जी आहेत ती तुम्हाला सांभाळता आली नाहीत, ती तुमचा पक्ष सोडून दुसरीकडे गेली आणि त्यांनी वेगळी चूल मांडली. ह्याच्यामध्ये म्हणजे पक्ष फुटला हे बोलण्याचा आणि त्याच्यावर मतं मिळवण्याचा काय संबंध आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. शेवटी राजकारण आहे, आपण म्हणतो ना निवडणुका साम दाम दंड भेद सगळं वापरून करायचं असतं. राजकारणामध्ये चाणक्य नीतीमध्ये सांगितलंय साम दाम दंड भेद सगळं वापरलं पाहिजे, त्याच्यामध्ये काय मागं पडायचं नाही. शेवटी आपला विजय झाला पाहिजे शेवटी हे महत्वाचं आहे. आता ही लढाई आहे, जरी आता लढाई हे पूर्वीच्या लढाया वेगळ्या होत्या इतिहासकालीन पण ही पण लढाई आहे लोकशाहीतली आणि ही लढाई जिंकायची असेल तर आपल्याला पण पूर्ण तयारीनं महेश दादांच्या मागं उभं राहिलं पाहिजे आणि नक्की माझ्याकडनं पण जे काही करता येईल ते मी नक्की आपल्या महायुतीतले माझे सहकारी उमेदवार म्हणून महेश दादांसाठी करीन. आपण पण सगळ्यांनी त्याप्रमाणे ताकदीनं महेश दादांच्या मागं राहावं ही आपल्याला सर्वांना विनंती करतो. आणि मगाशी मी जे म्हटलं की कोण काय सांगतं कोण काय बाहेर बोलतं
या गोष्टीला फार महत्व देण्याच्या याच्यामध्ये गरज नाही असं माझं म्हणणं आहे. शेवटी आपण प्रत्येकाची तोंड काय धरू शकत नाही, कोण बाहेर काय बोलतं याच्याकडनं बघता आपण एक आहे, एकत्र आपल्याला राहायचंय आणि आपल्याला सगळ्यांना महेश दादांच्या मागे राहायचंय एवढं आपण सगळ्यांनी लक्षात ठेवा. त्यांचं चिन्ह धनुष्यबाण आहे आणि धनुष्यबाणाच्या समोरचं बटन दाबून महेश दादांना परत एकदा मोठ्या मताधिक्यानं विधानसभेमध्ये आपण सगळ्यांनी पाठवायचंय एवढं सगळ्या माझ्या सातारकर बंधू माझ्या तरुण मित्रांनी आणि गावामध्ये आपल्या असणाऱ्या भगिनींना पण सांगा आणि त्याप्रमाणे सगळ्यांनी कामाला लागा ही विनंती या निमित्तानं आपल्याला करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो. जय हिंद जय महाराज. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.